नमस्कार मित्रांनो, ही आहे आमची दीप्ती सोसायटी आणि आमच्या या सोसायटीचे ड्रेनेज पाईपलाईनच्या नूतनीकरणाचे काम चालू होणार आहे आणि त्याच संदर्भात आमच्या स्थानिक नगरसेविका शर्मिला रोहित पिंपळकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. म्हणून आमच्या सोसायटीच्या सर्व सभासदांनी आज येथे आपली उपस्थिती लावली आहे. चला तर मग आपणही आपली उपस्थिती लावूया. देवाला तेवढंच पाहिजे वाट थोडं सगळ्या चालू करता ना काय पण हा बाया बुके बुके द्या तो बुके बोला. मेरेजचं काम करायचं होतं, एक दोन महिन्याने चालू होतं. म्हणजे चालेल की तुमच्याकडून ते काम होतं आहे, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि होऊन लवकर लागू करायला बघतो परत. आम्ही तुमच्या मागं उभे आहोत, त्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय. म्हणजे काय तुम्ही काळजी करूच नका. अरे आभार माना दीप्ती दीप्ती सोसायटी साईबाबा मंडळ तर आभार माना. हा नाही नमस्ते मंडळी. 6 तारीख आपण तसं पाहिलं तर गेले 2 महिने आपण या एका विषयामध्ये आपण चर्चा पहिले दिवस चालू होती. चर्चा चालू असताना सुरुवातीला आपल्या ज्या महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहेत आपल्या गावडे काकांनी ताईंकडे विषय मांडला आणि ताईंनी कसलाही क्षणाचा विषय विचार न करता त्यांनी तुरतास लगेच हो म्हणाले. आणि या मधल्या ज्या घडामोडी ज्या आहेत त्या आजपर्यंत आम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्या सत्यजित जी भाडेकरू आपले रहिवाशी आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे आणि ताईंनी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल आज दीप्ती सोसायटीतर्फे मी त्यांचे एक आभार व्यक्त करतो. आणि अशीच
आम्हाला इथून पुढे भविष्यात होत राहील अशी एक आशा करतो. सर्वांनी आपली सर्वांना नमस्कार. आणि आज पार्श्ववाडी दिप्ती सोसायटीमध्ये आज आपण क्रेडिटच्या लाईनीचं उद्घाटन केलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या मागणीनुसार मला दादांकडून कळालं की आपल्याला या ठिकाणी आताचं काम करायचं आहे. आणि आज कोरोनाचा काळ चालू असताना थोडीफार कामं आपली महापालिकेतून चालू झालेली आहेत आणि त्या माध्यमातूनच आपण आज हे काम घेतलेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीने वागुरे दादा असल्यावर कुठल्याच कामाची आम्हाला, मला नगरसेवक आणि माझे पती रोहित पिंपळकर यांना बघायची गरजच पडत नाही कुठल्याच कामाला. तर हे काम चांगल्या पद्धतीने पार पडेल. पण त्याचबरोबर इथले रहिवासी काम चालू असताना बरेचदा काही काही ठिकाणी असं होतं की कामामध्ये अडथळे येतात किंवा काम थांबून राहतं. तर त्याच्याकडे पाहणी करायची, दादांना कळवायचं त्वरित जर काय तिथे काय तुम्हाला जर शंका वाटली तर त्यांना कळवा, ते आमच्यापर्यंत नक्की पोचवतील. आणि आज आपला हा कार्यक्रम पार पडलेला आहे. धन्यवाद.